आणि यानंतर सुप्रिया सुळे यांनी दीपक केसरकरांवर निशाणा साधलाय ते आपण पाहूयात. शिक्षण मंत्र्यांनी महिलेचा अपमान करावा हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे का असं म्हटलेलं आहे सुप्रिया सुळे यांनी केसरकरांना उद्देशून. दीपक केसरकरांनी अपमान केलेल्या महिलेची माफी मागावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. भाजप महिला विरोधी आहेच मात्र मित्रपक्ष सुद्धा तसे वागायला लागलेत असं सुप्रिया सुळे म्हणतात. शिक्षण मंत्री एक महिला शिक्षिकेचा अपमान करतात हीच महाराष्ट्राची संस्कृती झाली आहे का हा एक मोठा प्रश्न माझ्या समोर येतो. माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मला माहिती आहे तुम्ही हे भारतीय जनता पक्ष हे महिला विरोधी आहेतच पण त्यांचे मित्र पक्षही तसे वागायला लागलेत आणि त्या महिलेची आणि त्या शिक्षिका आहेत म्हणून आणि महिला आहेत म्हणून ह्या महाराष्ट्राच्या ह्या मंत्र्यांनी त्यांची माफी मागितली पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे.